पंधरा जूनपासून कोल्हापूर आणि शिरोळसाठी एक आणि राजापूर राजापूरवाडी टाकळी या गावांसाठी एक अशा तीन ठिकाणी एनडीआरएफची पथकं दक्षता म्हणून तैनात करण्यात येणार आहेत गेल्या वर्षी जिल्ह्यात आलेल्या महापुराचा अनुभव लक्षात घेऊन ही खबरदारीची उपाययोजना केल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात आलेल्या महापुराचा जिल्ह्याला मोठा फटका बसला या महापुराचा अनुभव लक्षात घेता जिल्हा प्रशासन अधिक दक्ष झालंय महापुराचा सर्वाधिक फटका बसत असलेल्या शिरोळसाठी एक आणि राजापूर राजापूरवाडी टाकळी या गावांसाठी एक अशा तीन ठिकाणी एन डी आर एफची तीन पथकं पंधरा जूनपासून दक्षता म्हणून तैनात करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली या, या प्रत्येक पथकासोबत पाच बोटी लाईफ जॅकेट आणि जवान असणार आहेत जिल्ह्यामध्ये सतरा बोटी असून आणखी पंचवीस बोटी आणि दोनशे पन्नास लाईफ जॅकेट खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं जिल्ह्यातील नऊ रेस्क्यू फोर्समध्ये नऊशे प्रशिक्षित आपदा मित्र आहेत या सर्वांना गावामध्ये तैनात करण्यात येणार आहे बोट चालवणं तसंच नागरिकांना स्थलांतरित करण्याची कार्यवाही या आपदा मित्रांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे मागील वर्षाच्या महापुराचा अनुभव लक्षात घेऊन जिल्हा तालुका आणि ग्रामस्तरावर नियोजन सुरू आहे स्थलांतरित होणाऱ्या लोकांसाठी निवारागृह आवश्यक सुविधा अन्न पाणी वैद्यकीय मदत तसंच जनावरांसाठी चारा लहान मुलांसाठी विशेष सोय महिलांसाठीही सुविधा याचा विचार करून गाव आणि तालुका स्तरावर नियोजन सुरू असल्याचं जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितलं